तर नवी मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे असं गणेश नाईकांनी म्हटलंय. हॉकर्स मुक्त आणि भिकारी मुक्त नवी मुंबई हा आमचा निश्चय. फडणवीस म्हणाले होते तुमचं मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, प्रत्येकाला लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. ऐरोली विधानसभेतील तिहेरी लढतीबाबत गणेश नाईकांचं हे वक्तव्य समोर येत आहे. डोर टू डोर प्रचार आपण करत आहात, कसा अशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय? डोर टू डोर प्रचार झाला, गावागावातल्या मिरवणुका झाल्या, लोकांचे आशीर्वाद देण्याकरता. आज ही फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये मोटरसायकलची रॅली होती आणि आताची इथं समाप्ती झाली. निश्चितपणे यामध्ये विजय हा आमचाच आहे. फक्त एकदा शिवसेनेमध्ये असताना 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, राष्ट्रवादीमध्ये असताना 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, आता भाजपचा उमेदवार म्हणून 1 लाखापेक्षा जास्त मतं घेत. भाजप म्हणजे महाव्यक्तीचा हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि मिळतील, जनता तो निर्णय घेईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दादा आपण पाहतोय की खरं तर या ठिकाणी दुहेरी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते, कसा बघताय? बघा, प्रश्न प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उभं राहायचा अधिकार आहे, आपली मतं मांडायचा अधिकार आहे, योग्य टीका करण्याचा पण अधिकार आहे आणि त्या गोष्टीला आमची काही ऑब्जेक्शन नाही. माझं एवढंच म्हणणं कोणी असले तरी सुद्धा विजय आमचा. दादा दादा आणि असं आपला अजेंडा एकंदरीत काय असणार आहे? अजेंडा काय? मुंबईचा विकास, फेरीवाले मुक्त फुटपाथ, भिकारी मुक्त नवी मुंबई, त्रितेपंथी मुक्त नवी मुंबई. पण त्या फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये आम्ही जागा देऊ, भिकाऱ्या लोकांचं पुनर्वसन करू का, त्यांचं संगोपन करू, तृतीयपंथीयांना सुद्धा घरं बांधून त्यांना रोजगार देण्याकरता प्रयत्न करू, अशा प्रकारचं सकारात्मक त्या ठिकाणी विचार करून नवी मुंबईचं नाव डोकी वाढवण्याची इच्छा मनामध्ये आहे. खरं तर आपला वचननामा ज्यावेळी आपण प्रसिद्ध केला त्यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आले होते, मग त्यांनी असा देखील विश्वास व्यक्त केला की गणेश नाईकांचाच विजय. नाही, गणेश नाईक स्वतःचा रेकॉर्ड तोडतील असं देवेंद्रजी बोलले आणि त्यांच्या तोंडात साखर पुढं अशी माझी इच्छा. काय म्हणत आपल्या दादानं मंत्रिपद कन्फर्म? कोणाला? आपल्याला मंत्रिपद कन्फर्म? नाही नाही नाही, त्याची काय मंत्रिपद वगैरे याची मी काय चर्चा करत नाही. विजय निश्चित आहे, महायुतीचा विजय होणार आहे हे पक्क आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह, मी रवी घराट, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई.